ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। आज अपन पुढील पाठ पाहणार आहोत। आतापर्यंत आपण अनेक लकार पाहिलेले आहेत, आकारांत शब्द पाहिलेले आहेत, लट लकार, लोट लकार, लंग लकार यासारखे अनेक लकार पाहिलेले आहेत। आज आपण 10वा पाठ पाहणार आहोत, अतिशय महत्त्वाचा पाठ आहे। नाम आणि सर्वनाम असे दोन विभाग आहेत, दोन महत्त्वाच्या गोष्टी काय, नाम आणि सर्वनाम। म्हणजे काय? सर्वनाम म्हणजे नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास सर्वनाम असं म्हणतात। नामाच्या ऐवजी, सोपी व्याख्या आहे बघा, उदाहरण पण सांगतो मग चांगलं लक्षात येईल। नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दा म्हणजे काय? समजा गुरु हे एक नाव आहे, ठीक आहे, गुरु सामान्य ज्ञान नाव आहे, तो भाग वेगळा आहे। गुरु गुरु शिकवतात असं मी साधं वाक्य म्हणू शकतो, पण मला गुरु म्हणायच्या ऐवजी जर सर्वनाम वापरायचं असेल तर मी कसं म्हणेल? मी म्हणेल ते शिकवतात। बघा, गुरु शिकवतात। आता मी काय केलं, गुरु हे नाम किंवा नाव वापरले, पण आता मला गुरु म्हणायच्या ऐवजी ते शिकवतात असं मी म्हणेल। मग आता काय झालं, गुरु शब्दासाठी मी ते हा शब्द वापरला। म्हणजे काय? नामाच्या ऐवजी मी एक दुसरा शब्द वापरला जो मला नाम ज्याचं संबोधन ज्याचं बोधन करून देतं, तेच बोधन सर्वनाम सुद्धा करून देतं। म्हणजे मी म्हटलं गुरु शिकवतात आणि ते शिकवतात, दोघांचा अर्थ एकच आहे। जर मी म्हटलं बालक जातो, बरं, अजून एक उदाहरण म्हणजे नाम आणि सर्वनामचा फरक कळाला की या पाठातील आपण बाकीच्या कॉन्सेप्ट शिकू शकतो। बालक जातो म्हणजे काय? एक लहान मुलगा जातो, आणि मला म्हणायचंय बालकच्या ऐवजी म्हणेन तो जातो। म्हणजे बालक हे नाम आहे, त्या नामाच्या ऐवजी तो हे जे वापरल्या गेलेलं आहे त्याला सर्वनाम असं म्हणतात। एवढं कळालं। आता सर्वनामाची गंमत अशी आहे, आपल्याला एक सर्वनाम आलं की सगळी सर्वनामं येऊन जातात। जसं आपल्याला राम शब्द आला, राम ह रामौ रामा, मग आपल्याला कृष्ण ह कृष्णौ कृष्णा, वसंत ह वसंतौ वसंता, हे येऊन जातो। तद्वत जर आपल्याला एक सर्वनाम आलं तर आपल्याला सगळी सर्वनामं येऊन जातात। बघा, आता मी एक सर्वनाम आपण सुरुवात करूया। सगळ्या सुरुवातीला तत् हे मूळ आहे सर्वनामाचे, म्हणजे तत् हा मूळ शब्द आहे, बरोबर। तत् हा मूळ शब्द तिन्ही लिंगांमध्ये चालतो, आपण फक्त आज पुल्लिंग समजून घेणार आहोत। बघा, तत् हा शब्द पुल्लिंग आणि नपुंसक लिंग आणि स्त्रीलिंग तिन्ही लिंगांमध्ये आणि सातही विभक्त्यांमध्ये चालतो। तत् हा मूळ शब्द आहे, जसा राम हा मूळ शब्द होता आणि तो राम रामो रामा असा चालला, त्याप्रमाणे तत् हा मूळ शब्द आहे, तो कसा चालणार आहे आपण आता पाहूया। तत् शब्दाचा अर्थ होतो लांबचा एखादा व्यक्ती, वह किंवा तो असा तत् शब्दाचा अर्थ। मग मुलगी असेल तर ती, ती मुलगी जात आहे, म्हणजे जी मुलगी लहान लांब आहे तिथे आपण तत् हे सर्वनाम वापरणार। तो मुलगा जातो म्हणजे तत् सर्वनाम आपण वापरणार। आणि ते झाड खूप लांब आहे, त्या झाडाबद्दल जर तुम्ही बोलत असाल, किंवा ते नगर
तर त्यावेळी काय करणार आपण, तत् हे सर्वनाम वापरणार. तत् हे सर्वनाम तिन्ही लिंगांमध्ये चालतं. आता आपण पाहूया, बघा आता तत् सर्वनाम मी लिहित आहे, कसं चालतं, सह तौ ते, सह तौ ते, तम तौ तान. आता सोपं सांगू का अजून कसे, जसा आपण राम शब्द लिहिला त्याप्रमाणे तुम्हाला तत् शब्दाच्या ऐवजी फक्त त चालवायचं. बघा सोपं सांगतो अजून, हा तत् शब्द तिन्ही लिंगांमध्ये चालतो एवढं कळालं. मग सात विभक्त लक्षात कसं ठेवायचं, लक्षात ठेवायचे मेमरी पा वाढतच चाललंय, अजून सगळं हे लक्षात ठेवायचं, ते लक्षात ठेवायचं, हे सगळंच लक्षात ठेवायचंय. पण त्याच्यामध्ये पण ट्रिक आहे. बघा आता तत् शब्द आपण जर पुल्लिंगामध्ये चालवत असू, पुल्लिंगामध्ये, तर आपण कसं चालवणार, राम सारखं चालवणार. पण तत् शब्दाचं फक्त त शिल्लक राहील, म्हणजे कसं, राम राम रामा हा, मग त फक्त या ठिकाणी त चा स होतो एवढं लक्षात ठेवायचंय आपल्याला. पण बघा त राम तौ, आणि या ठिकाणी बदल, जो बदल होणार आहे त्याला मी बोल्ड करतो आणि ते वेगळ्या फॉन्टमध्ये आपण लिहूया, म्हणजे आपल्याला फक्त बदल लक्षात ठेवायचे, सगळं लक्षात ठेवायची गरज नाही. बघा सह तौ ते, बघा रामम त शब्दाचं काय होईल, तम राम तौ, आणि रामान त शब्दाचं काय होईल, तान. बघा सोपं आहे, थोडस लक्ष द्या, पुन्हा एकदा मी सांगणार होतो. बघ त्याप्रमाणे आपण राम शब्द चालवतो पुल्लिंगामध्ये, राम 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 हा, त्याप्रमाणे तुम्हाला त शब्द चालवायचा, या तत् मधल्याचा तत् शब्दाचा फक्त त राहतो. राम 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 हा, जे बदल आहेत ते मी वेगळ्या याच्यात लिहिलेले आहेत, पण बाकी सगळे सेम. बघा राम शब्दाचं रामेण होतं, त शब्दाचं काय होणार आहे, ते न. राम शब्दाचं रामाभ्याम होतं, त शब्दाचं काय होणार आहे, ताभ्याम. राम शब्दाचं रामही होतं, त शब्दाचं काय होणार आहे, तैही. अशा प्रकारे सोपं होऊन जातं. बघा आता आपल्याला माहितीये 3 वेळा ताभ्याम ताभ्याम. बघा रामेभ्यः तेभ्यः तेभ्यः, ओके. राम शब्दाचं काय होतं, रामयोः, त शब्दाचं काय होईल, तयोः, तयोः 2 वेळा आहे. आणि नशिबाने या ठिकाणी आपल्याला संबोधन नाही. राम शब्दाचं काय होतं, रामेशु, त शब्दाचं काय होईल, तेशु. एवढं सगळं आपल्याला राम शब्दातूनच कळणार आहे. फक्त लक्षात काय ठेवायचंय, सह, कारण की जसा राम होतो तसं तह होत नाही, सह आणि ते हे सुद्धा होत नाही. बघा आता चतुर्थी, राम शब्दाची चतुर्थी काय, रामाय, मग खरं तर ताय व्हायला पाहिजे, पण त्या ठिकाणी होत नाही, त्याला काही नियम आहेत, त्याला होतं तस्मै, तस्मै हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. एवढं खूप सोपं आहे हे तस्मै. बघा आणि रामात तर मग तात व्हायला पाहिजे, पण नाही, याला हे वेगळे रूळ आहे, तस्मात. हा रामस्य तस्मै, याला काही रूळ नाही. हा बघा रामे या ठिकाणी रूळ लागणार आहे तस्मिन, बरोबर. या शब्दाला संबोधन नाही म्हणून चिंता नाही. आणि या ठिकाणी सुद्धा तेषाम संपलं, एवढं. बघा सह तौ ते, तम तौ तान, तेन ताभ्याम तैः, तस्मै ताभ्याम तेभ्यः, तस्मात् ताभ्याम तेभ्यः, तस्य तयोः तेषां तस्मिन् तयोः तेषु. लाल अक्षरामध्ये मी जे आपल्याला दाखवलेलं आहे ते राम शब्दासारखं चाललेलं आहे, फक्त राम चालवायच्या ऐवजी आपण त शब्द चालवलेला आहे. सोपा आहे. सह तौ ते, तम तौ तान, तेन ताभ्याम तैः, तस्मै ताभ्याम तेभ्य, तस्मात् ताभ्याम तेभ्य, तस्य तयो तेषां तस्मिन् तयो तेषु, असं लक्षात ठेवा. आता बघा तत् शब्द लांबचं दाखवतो,
आता मी यांचे अर्थ सांगतो पटापट। सह म्हणजे काय? तो। तम म्हणजे काय? त्याला। तेन म्हणजे काय? त्याच्याकडून किंवा त्याने। तस्मै शब्दाचा अर्थ काय? त्याला। तस्मात शब्दाचा त्याच्याहून किंवा त्याच्यापासून। तस्य शब्दाचा अर्थ काय? त्याचा। आणि तस्मिन शब्दाचा अर्थ काय? त्या त्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये। जे आपले प्रथमा द्वितीया तृतीया यांचे अर्थ आहे तेच अर्थ मी आपल्याला या ठिकाणी सांगते। आता बघा गंमत कशी आहे, एकदा मला सहत होते माहिती असेल तर मी आता तुम्हाला या तत् शब्दाच्या पुढे लक्ष द्या, या तत् शब्दाच्या पुढे मी फक्त ए लावतो। काय करतो? या तत् शब्दाच्या पुढे मी ए लावतो, त्याचा अर्थ बदलणार आहे। एतत् शब्द काय केलेला आहे? तत् शब्दाच्या पुढे ए लावलेला आहे। अर्थ काय होईल त्याचा? हा ही आणि हे, म्हणजे हा मुलगा, ही शाळा, हे नगर, म्हणजे तत् शब्दाचा अर्थ तो ती ते पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग। या ठिकाणी ए लावल्यामुळे, म्हणजे फक्त ए लावल्यामुळे जवळचे व्यक्ती झाले, म्हणजे मी कसं बोलणार? सह राम ह, तो राम, एष ह राम ह, तो राम आणि हा राम, सा सीता। आपण स्त्रीलिंग शिकलेलं नाही, फक्त पुल्लिंग। मग आता काय केलं मी? तत् शब्दाच्या पुढे ए लावला आणि नवीन सर्वनाम बनवलं। मग आता इथे काय होणार आहे? सगळ्यांच्या पुढे फक्त आपल्याला एच लावायचं आहे। कसं होणार बघा, या ठिकाणीच मी लिहितो एष ह एतौ एते। काय करतोय मी? फक्त तत् शब्दाच्या आधी ज्याप्रमाणे आपण ए लावला त्याप्रमाणे मी या ठिकाणी सुद्धा ए लावतोय। बघा एष ह एतौ एते, एतम एतौ एतान, एतेन एताभ्याम एतैहि, एतस्मै एताभ्याम एतेभ्यः, एतस्मात् एताभ्याम एतेभ्यः, एतस्य एतयोः एतेषाम्, एतस्मिन् एतयोः एतेषु। सिंपल। सह शब्दाच्या आधी मी फक्त ए लावलं का? तर तसा शब्द आहे, तत् म्हणजे लांबच आणि एतत् म्हणजे जवळच। सिंपल। आता बघा पुल्लिंगामध्ये चालू आहे, नपुंसक लिंग स्त्रीलिंग आपण अजून पाहिलेलं नाही, हे समजून घेऊया। तत् आणि एतत् आपल्याला कळालं। आता मी अजून एक शब्द आपल्याला घेऊन दाखवतो आणि त्याचा अर्थ पण तुम्हाला सांगतो। पुढचा शब्द आहे म्हणजे सर्वनाम आहे यत। यत शब्दाचा अर्थ आहे जो, किंवा स्त्री मुलगी असेल तर जी आणि नपुंसक लिंग असेल तर जी, म्हणजे जो करतो तो भरतो। यह करोती, सह भरती। जी जाते, ती येते। या गच्छती, सा आगच्छती। यत यत पतती, तत उत्पतती। जे खाली पडत ते पुन्हा वर जात। आता बघा यत शब्द आहे, आता राहणार काय आहे? जसं तत् शब्दाचा त राहिला तसा यत शब्दाचा य राहणार आहे। सोपं आहे का? नाही। तत् शब्दाचा त राहिला, मग आपण काय केलं? तव ते तम तव केलं। आता यत शब्दाचं काय राहणार आहे? य। मग काय होणार बघा, सोप सहज काय होणार? य, कारण की य आता आपल्याला रामाप्रमाणे चालवायचे। बघा तवचं काय होणार? येऊ। तेच काय होणार? ये। तमचं काय होणार? यम। तवचं काय होणार? येऊ। का आता आपण राम शब्द य य शब्द रामासारखा आपण चालवत आहोत। बघा तेन, तेनच काय होईल? येण। ताभ्यामच काय होईल? याभ्याम। तैहीच काय होईल? यैही। तस्मैच काय होईल? यस्मै। का? तर य शब्द आपण चालवत आहोत। याभ्याम याभ्याम तीन वेळा रिपीट होणार आहे, त्यामुळे आपण टॉपिक करू शकतो। तेभ्यच काय होणार आहे? येभ्यः। म्हणजे जेव्हा आपण वाक्य बनवू अजून, आज फक्त आपल्याला सर्वनाम कसं चालवायचंय ते बघायचं।
आणि जे सहा बदल आहेत या ठिकाणी वेगळ्या अक्षरात वेगळ्या रंगात दाखवलेले आहेत तेवढे आपल्याला लक्षात ठेवे. तस्मातचं काय होणार आहे? यस्मात. तस्यचं काय होणार? यस्य. हे खूप ज्याला सर्वनाम समजले त्याला संस्कृत समजले. आमच्या गुरुंचं वाक्य, ज्याला सर्वनाम समजले त्याला सगळं काय समजू शकतं, सगळं अख्खं लिटरेचर त्याला समजू शकतं. कारण की जास्तीत जास्त वेळा हे शब्द येतात बघा. हा यह यौ ये बघा, सह तौ ते एकदा माहीत असेल आपल्याला, म्हणजे बघा याची सिक्वेन्स आहे. राम शब्द माहीत असेल तत् शब्द येऊन जाईल, फक्त सहा बदल तुम्हाला लक्षात ठेवायचे. एकदा सह शब्द तुम्हाला, एक सर्वनाम तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सगळे सर्वनाम लिहू शकता. तसं सह तवते, आता मी सह तवते बघूनच यह यौ ये म्हणतो. बघा यह यौ ये तम यम यौ यान येन याभ्याम येहि यस्मै याभ्याम येभ्य यस्मात याभ्याम येभ्य यस्य ययो येषाम यस्मिन ययो येषु. काय केलं मी? काहीच नाही. त च्या ऐवजी फक्त यत का? तर सर्वनाम होतं यत. आता पुढचं एक सर्वनाम आहे किम. बघा किम, किम शब्दाचा अर्थ आहे काय. आता किम शब्द सुद्धा तीन प्रकारे चालू शकतो. किम शब्दाचा अर्थ काय? कोण असा सुद्धा आहे किंवा काय असा सुद्धा अर्थ. बघा सोपा आहे. बघा किम शब्दाचा अर्थ काय, जसं आता आपण सहत होते चालवलेलं आहे तसंच किम शब्द सुद्धा चालणार आहे. किम शब्दाचा अर्थ काय? कोण असा किंवा काय असा शब्दाचा अर्थ होतो. बघा किम आणि अर्थ होणार आहे कोण किंवा काय. काय आपण घेऊया, कोण कसं घेऊया. बघा आता किम शब्द त्याचं होणार आहे कह कौके. आता मला यह यव ये माहित असेल तर मला कह कौके सह सांगता येणार आहे. कसं? कारण की एक सर्वनाम माहित असेल तर सगळे सर्वनाम माहित पडणार आहे. कसं काय बघा, आता यह यव ये तर कसं होणार? कह कौ के कम कौ कान केन काभ्याम कै. लक्षात ठेवताना आपण असं ठेवायचं कह कौ के कम कौ कान केन काभ्याम कै कस्मै काभ्याम केभ्य. बघा काहीच बदलत नाही, फक्त मी एक शब्द बदलतोय क य, हे शब्द बदलले की सगळं बदलून जाते. कस्मात म्हणजे कशापासून. आता ज्या विभक्त्या पहिल्या सुरुवातीला शिकवलेल्या आहेत त्या कशाच आहेत, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. म्हणजे प्रथम आहे विभक्ती कर्ता, द्वितीया स ला ते, तृतीया, अशा प्रकारे त्या विभक्त्या सारख्याच राहतात. कडून यस्य कस्य आणि ययो हो तयो हो, येषाम केषाम, यस्मिन य कस्मिन, ययो हो तयो हो, येषु केषु. समजलं? अशा प्रकारे एक सर्वनाम जर तुम्हाला आला तर हे आपण फक्त पुल्लिंगामध्ये बघतोय, स्त्रीलिंगामध्ये आपल्याला एक शिकावं लागणार आहे, मग आपल्याला सगळे सर्वनाम येऊन जाणार आहे. आता बघा सहज मी समोर ठेवतो आणि सर्व शब्द आपण सर्वनाम डिक्लाइन करूया. बघा सर्व कसं चालणार, सह तवते सर्व सर्व सर्वा सर्व सर्व सर्वे सर्व सर्व सर्वान. काय करतोय मी? त शब्दाच्या ऐवजी सर्व शब्द लिहितोय. का? कारण की सर्व हा मूळ शब्द आहे. सर्तेन सर्वेन ताभ्याम सर्वाभ्याम तैही सर्वैही, अशा प्रकारे त्याचाही अर्थ आपल्याला सांगितला. अशा प्रकारे हे सर्वनाम आहेत. कुठले कुठले पाहिले? तत् म्हणजे लांबची वस्तू दाखवायची असेल तर, य एतत् म्हणजे जवळची वस्तू दाखवायची असेल तर, आणि तिसरं जे आहे यत, जरासं कळायला अवघड आहे पण सोप, आपण लक्ष दिलं तर कळून जाईल. यत म्हणजे जो, आपण म्हणतो ना जो करतो तो भरतो,
ज्याने अभ्यास केलाय त्याने खाली बसा, यत आणि तत् यांच्या जोड्या, जसं यत्र तत्र यांची जोडी आहे, तसं यह यदा तदा यांची जोडी आहे, त्याप्रमाणे यत आणि तत् यांची जोडी आहे. पुढे मग अजून कुठले शब्द आहेत त्यांनी दिलेले? पूर्व शब्द आहे. पूर्व शब्दाचा अर्थ आहे म्हणजे आधी, म्हणजे रामात पूर्व, कसा शब्द, मग कसा चालणार हा? सह चौथे पूर्व पूर्व पूर्वा, हा पूर्व पूर्व पूर्वे, पूर्वम पूर्व पूर्वा, सह चौथे सारखा चालणार, सगळं सांगणार नाही. विश्व, विश्व शब्दाचा अर्थ संपूर्ण सगळं किंवा संपूर्ण जग. विश्व विश्व विश्वा, अन्य शब्दाचा अर्थ काय? अन्य म्हणजे दुसरा कोणतरी, मग कसं चालणार? अन्य अन्यौ अन्ये, अन्यम अन्यौ अन्यान. इतर शब्द म्हणजे काय? इतर शब्द आणि अन्य शब्द दोघांचा अर्थ एकच आहे. अजून कोण? म्हणजे अन्य बालक, कोणी तर दुसरा मुलगा, अन्य बालक. याप्रमाणे हे सगळे सर्वनाम आपण पाहिले. कुठले कुठले? तत् एतत् यत् किम सर्व पूर्व विश्व अन्य इतर, नऊ सर्वनाम आपण आज पाहिले. आता याचं मी एक 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 वाक्य बनवतो, म्हणजे आपली थोडी अंडरस्टँडिंग वाढेल. हा क्लास आपण फक्त सर्वनामापुरतंच मर्यादित ठेवूया. मी सह शब्द घेतो, ठीक आहे? सह म्हणजे मी, सह चौथे, हा याच्या सातवी विभाग त्यांचे वाक्य बनवतो बघा. सह गच्छति म्हणजे तो जात. राम तम पश्यति म्हणजे राम त्यास पाहतो. बघा, सह तर एक वाक्य बनवलं, सह गच्छती तो जातो, राम तम पश्यती म्हणजे जो जातोय त्याला राम पाहतो. बघा, राम तेन क्रीडती, म्हणजे तेन म्हणजे त्याच्या सोबत खेळतो, तृतीय विभक्ती म्हणून सोबत किंवा सह. चतुर्थी राम तस्मै नमति, राम तस्मै तस्मै म्हणजे त्याच्यासाठी, राम तस्मै अमृतम आणयतो म्हणजे राम त्याच्यासाठी अमृत आणतो, अमृतम आणयतो म्हणजे राम त्याच्यासाठी. तस्मै बघा, सह म्हणजे तो, तम म्हणजे त्याला, तेन म्हणजे त्याच्या सहित, आणि तस्मै म्हणजे त्याच्यासाठी. बघा, राम तस्मात म्हणजे त्याच्यापासून आगच्छति, राम तस्य मित्रम, राम कोण आहे? तस्य मित्रम. पुढे राम तस्मिन म्हणजे त्याच्यामध्ये रमती, राम त्याच्यामध्ये रमतो म्हणजे तस्मिन हनुमते, राम त्याच्यामध्ये रमतो. आता हे काय झाले? सात, यांचे सात वाक्य म्हणजे मध्ये सप्तमी, मध्ये आठ ठाई, षष्ठी चा चिंचे, अशा प्रकारे आपण हे सात वाक्य बनवले. पुढे आपण धातू बघूया आता. ठीक आहे, दा आता चतुर्थी विभक्तीचा हा पाठ असल्यामुळे या ठिकाणी चतुर्थी विभक्ती कधी कधी शक्य आहे ते आपल्याला कळणार आहे. सोपं काय बघा, ज्यावेळी आपण एखाद्याला काही देतो, चतुर्थी विभक्तीचा अर्थच हा आहे की देणे, संप्रदान. चतुर्थी विभक्तीचं नाव काय आहे? संप्रदान. संप्रदान म्हणजे काय? चांगल्या प्रकारे देणे, याला चतुर्थी विभक्ती असं म्हणतात. मग जो घेणारा आहे, समजा मी एका वयस्कर माणसाला किंवा एका संन्यासी माणसाला दान देतो, मग जो दान घेणारा आहे त्याची चतुर्थी विभक्ती करायची. हा सगळ्यात पहिला नियम आहे. काय?
ज्याची ज्याला आपण देतो त्याची चतुर्थी विभक्ती करायची, ठीक आहे? मग चतुर्थी विभक्तीचे धातू आता आपण पाहूया। एक साधा नियम, ज्याला आपण देतो काहीतरी त्याची काय करायची आपण चतुर्थी विभक्ती। बघा, दा धातू आहे, दा धातूचं यच्छ असं रूप होतं, जसं गम गच्छ होतं, दा धातूचं यच्छ होतं। मग कसं चालणार हे? यच्छती यच्छतः यच्छन्, जसं पठती पठतः पठन्ति चालतं, तसंच यच्छती यच्छतः यच्छन्ति चालणार। अर्थ काय आहे? देणे, पुढे वित्र, वित्र अर्थ चालणार कसा आहे? वितरणची, वितरण वितर वितर आणि अर्थ काय? देणे। म्हणजे हे द्यायचे धातू जेव्हा असतील त्यावेळी आपण चतुर्थी विभक्ती वापरणार। रामः लक्ष्मणाय का? तर रामाय म्हणून लक्ष्मणाय चतुर्थी विभक्ती केली। रामः लक्ष्मणाय धनं ददाति, राम लक्ष्मणाला धन देतो। रामः लक्ष्मणाय ज्ञानं ददाति, ज्ञान देतो। रामः लक्ष्मणाय पुस्तकं ददाति, रामः लक्ष्मणाय उपनेत्रं ददाति, रामः लक्ष्मणाय फलं ददाति, काही देऊ शकतो। आणि दा एक रूप बनत ददाति, पण हे दा ददाति जसं पठती पठतः पठंती चालतं त्याप्रमाणे दा धातू चालत नाही, आपल्याला लक्षात ठेवायचं। ज्याप्रमाणे पठती पठतः पठंती चालत नाही त्याप्रमाणे हा दा धातू सुद्धा पठती दा धातू हा पठती पठतः पठंती याप्रमाणे चालणार नाही। का? कारण की पठती धातू हा दुसऱ्या वेगळ्या गणाचा आहे आणि दा धातू हा वेगळ्या गणाचा आहे। मागे आपल्याला सांगितलं होतं की दा धातू धातूंचे काय आहे? 10 गण आहे। जसं एका शाळेमध्ये 10 वेगवेगळे क्लासेस असतात त्याप्रमाणे एका धातूची शाळा त्यांचे 10 वेगवेगळे गण आहेत। मग वेगवेगळ्या गणांचे वेगवेगळे नियम आहेत, तुर्तास आपल्याला त्याची आवश्यकता नाही। मग दा धातू कसा चालतो हा आपण एकदा समजून घेऊया, ठीक आहे? चला आपण दा धातू लिहूया। बघा, दा धातू कसा चालतो आणि नियम काय आपल्या लक्षात आलेला आहे की चतुर्थी विभक्तीमध्ये ज्यावेळी आपण देणार आहे त्या जो घेणार आहे त्याची चतुर्थी विभक्ती होते। बघा, आता मी दा धातू लिहितो, बघा कसा चालतो, वेगळाच चालतो। ददाति दत्त ददत ददती, आता हा पुस्तकात दिलेला नाही म्हणून आपण लिहून घ्यायचं आहे। ददासी दत्त 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 ददामि तद्वः तद्मः तद्मः। तर प्रकार गगाती धातू चालते, म्हणजे मला म्हणायचं असेल आम्ही दोघे देतो आवाम तद्वः, आम्ही सर्व देतो वयम दद्मः, सह ददाति त्वं ददासि अहम ददामि, तौ दत्तः युवाम दत्तः आवाम दद्वः, ते ददति। बघा या ठिकाणी ददंती नाही झालेलं म्हणून हा धातू थोडा वेगळा चालतो, थोडं अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे। ददाति दत्तः, पुढे बघा। आता आपण या पाठात येणारे वेगवेगळे शब्द पाहूया। विप्र, विप्र शब्दाचा अर्थ आहे ब्राह्मण, ब्राह्मण ब्रह्म जानाती ती ब्राह्मण। इंद्र शब्दाचा अर्थ इंद्रच आहे, इंद्र इंद्र म्हणजे जो देवांत राजा आहे। दैत्य म्हणजे जो राक्षस आहे,
आणि प्रभु तुकारांचे शब्द पण त्यांनी दिलेला आहे, म्हणजे विप्रह म्हणजे ब्राह्मण, इंद्रह म्हणजे दैत्य, आणि प्रभु म्हणजे ईश्वर, जो स्वामी आहे, जो समर्थ आहे. आता आपल्याला सहचौथे आपण शिकलेलो आहोत, तर पितृ या पाठांमध्ये पितृ हा उकारांचा ऋकारांचा शब्द म्हणजे ऋ ज्याच्या शेवटी आहे तो दिलेला आहे, ऋकारांत शब्द. त्या ऋकारांत शब्दाची आपल्याला कशा प्रकारे तो ऋकारांत शब्द चालतो हे आपल्याला पाहायचं. आणि थोडेसे काही नियम आहेत, या पाठापासून संधी नियम चालू झालेले आहे. संधी हा अतिशय संस्कृत भाषेतील महत्त्वाचा भाग आहे. कुठलाही ग्रंथ समजून घेण्यासाठी आपल्याला संधी काय असते, स्वर संधी काय, व्यंजन संधी काय, हे सगळं आपल्याला समजलं पाहिजे. अशा प्रकारे संधी या पाठापासून चालू होत आहे. स्वर संधी, विसर्ग संधी, व्यंजन संधी, हे आपण सगळं येणाऱ्या पाठांमध्ये पाहूया. आता आपल्याला पितृ शब्द शिकायचा आहे. चतुर्थी विभक्ती कुठे कुठे होते ते आपल्याला शिकायचं. अशा प्रकारे आपण या ठिकाणी थांबूया. आता आपल्याला काय शिकायचंय, पितृ शब्द, ऋकारांचे शब्द, एक संधी, आणि कुठे कुठे चतुर्थी विभक्ती होतात त्या विभक्ती आपण पाहणार आहोत पुढील पाठ. आज आपण पाहिलं चतुर्थी विभक्ती म्हणजे संप्रदान, आणि ज्याला आपण देतो त्याची चतुर्थी. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि.